मुंबईतली एक डॉक्टर महिला संजय राजाराम राऊतचं नाव ऐकल्यानंतर पण अशी छुपते आणि याची माहिती संजय राऊतला चांगल्या पद्धतीने आहे। म्हणून योग्य वेळी अगर हे थुकण्याचे प्रकार अगर बंद केले नाही तर सरकारला मी परत एकदा विनंती करेन की ह्याला दिलेलं संरक्षण काढा आणि मग ह्याची जीभ किती वळवळते तो कार्यक्रम आमच्यावर सोडा। पण खऱ्या अर्थाने हा कोणावर थुकला असेल तर उद्धव ठाकरेच्या तोंडावर थुकलेला आहे, स्वतःच्या मालकावर थुकलेला आहे। दुसऱ्यांवर थुकण्यापेक्षा आरशात जाऊन एका स्वतःवर थुक की तुझ्यासारखा कारटा तुझ्या आई वडिलांनी काय जन्माला घातला जो स्वतःच्या मालकाचा होत नाही, जो स्वतःच्या राज्याचा होत नाही, जो स्वतःच्या देशाचा पण होत नाही। बोलताय 350 वर्ष जे राज्याभिषेकला झालं त्यासाठी आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि अन्य नेते मंडळी आज जे रायगडवर आहेत बोलतो काय उपकार करतात काय? होय, आम्ही उपकार करतो। राजाराम राऊतच्या कुटुंबाला महाराष्ट्रामध्ये राहायला देतो हाच मोठा उपकार तुझ्या आणि तुझ्या कुटुंबावर आम्ही करतोय। तुला महाराष्ट्र सरकारचं संरक्षण देतोय हाच मोठा उपकार तुझ्यावर करतोय। म्हणून उपकाराची भाषा आणि शिवरायांबद्दल बोलणं हे तुझ्यासारख्या मुघलांच्या वंशजामध्ये जन्मला आलेल्या कायट्याला शोभत नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।